अनेक गोरगरीब नागरिक रक्ताचं पाणी करून आपल्या स्वप्नातलं घर व्हावं यासाठी राबराब राबून मोठ्या काटकसरीने प्लॉट घेण्यासाठी संपूर्ण आयुष्याची पूंजी जमा करीत असतो, जेणेकरून त्या प्लॉटमध्ये घर बांधल्यानंतर कुटुंबासह आनंदाने राहता येईल. परंतु काही लेआउटधारक वैयक्तिक स्वार्थ पाहून काळ्या कसदार जमिनीमध्ये प्लॉटिंग पाडून विक्री करीत आहे. अशात काहीसा प्रकार दिग्रस्ते आर्णी रस्त्यालगत एक लेआउटधारक पाडण्यात आले असून बाजूला धावंडा नदीचे पात्र 100 फुटांवर असल्यामुळे जमिनीच्या मधोमध एक भला मोठा नाला पाण्याने भरून वाहत असतो. लेआउटमध्ये या नाल्याला मोठ्या प्रमाणात पूरसुद्धा येत असल्याकारणाने प्लॉटिंग पडलेल्या जागेवर हे पाणी संपूर्ण शेतामध्ये पोचत असल्याने नगर परिषद दिग्रसने विना अटी शर्ती व संबंधित विभागाने परमिशन दिलीच कशी, दिग्रस ते आर्णी बायपास अझीम कॉलनीला लागून लेआउटला परमिशन दिली कशी असा संताप सवाल जनसामान्य नागरिकांमधून व्यक्त होत आहे. अशा बोगस लेआउटमुळे गोरगरीब नागरिक फार मोठ्या प्रमाणात भरडल्या जात आहेत, कारण स्वप्नातलं घर किंवा प्लॉट हा एकच वेळा होतो. तेही प्लॉट घेतल्यानंतर शेतामधून नाला उपलब्ध आहे व त्या नाल्यामधून अधूनमधून मोठा पूर सुद्धा येतो. या पुरामुळे साथीचे रोग व अनेक नागरिकांनी घर बांधल्यास जीवितहानी होण्याची सुद्धा दाट शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे या लेआउटची परमिशन ही रद्द करण्याची मागणी होत आहे आणि अशा बोगस लेआउटधारक व अधिकाऱ्यांनी सर्व नियम धाब्यावर बसवून सदर लेआउटला मंजुरी देण्यात आली. दिग्रस्ते आर्णी मार्गावर शेतातून नेहमीच नाल्याचा पूर जातो, त्या शेताला नगर परिषदने प्लॉटिंगला परमिशन दिली. दोषींवर दंडात्मक स्वरूपात कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. वीकेबी न्यूज साठी दिग्रस येथून अजित महिंद्रे यांची रिपोर्ट. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.